तुम्हाला चांगल्या पगाराची हमखास नोकरी हवी आहे का? तुम्ही सुशिक्षित बेकार आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी. तुमच्या आशा अपेक्षांची पूर्तता करणारी ही संधी तुम्ही अजिबात तडू नका. सध्या सुशिक्षित बेरोजगारांची मोठी समस्या देशासमोर आहे, पण या समस्येवर NS वेल्थ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पर्याय शोधला आहे. बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी ही कंपनी त्यांना मोफत ट्रेनिंग देऊन चांगल्या पगाराची हमखास नोकरी देणार आहे. यासाठी किमान 12वी पास असण्याची पात्रतेची गरज आहे. या नोकरीसाठी NS वेल्थ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तुम्हाला दिनांक 10 जूनला रात्री 8 ते 9 या वेळेत ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर मोफत ट्रेनिंगही दिले जाणार आहे. सदरचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर 50,000 पर्यंत नोकरीची हमखास हमी दिली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण तरुणींनी NS वेल्थ या कंपनीशी तात्काळ संपर्क करावा. संपर्क NS वेल्थ प्रायव्हेट सोल्युशन कंपनी, नाबिलाल कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, विटा, योगेश महाडी. संपर्क क्रमांक 9545626274. हॅलो फ्रेंड, माझं नाव आहे नितीन राजकुमार सावंत. मी गेली 16 वर्ष सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आणि गेली 10 वर्ष सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणून काम करतो आहे. आणि हे काम करत असताना महाराष्ट्रातील सांगली जिल्हा आणि त्याच्यातील विटा तालुक्यामध्ये काम करतो आहे. हे प्रोफेशनबद्दलची इन्फॉर्मेशन बऱ्याच लोकांना नाही आहे. जगातील हायेस्ट पेड जॉब आहे हा सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. अमेरिकेमध्ये सेकंड हायेस्ट पेमेंट दिलं जातं, पण इंडियामध्ये अजून याच्याबद्दल जागरूकता नाही आहे. आणि गेली 15 वर्ष झालं मी हे प्रोफेशनमध्ये विट्यासारख्या तालुका लेवलला मी काम करतो आहे. हे काम करत असताना मला कळालं की याच्यामध्ये भरपूर अपॉर्च्युनिटी आहे आणि लोकांना आपण सल्ला देऊ शकतो इन्व्हेस्टमेंटबद्दल, त्याच्या लाईफ गोल्सबद्दल, त्यांना त्यांच्या फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भातलं आणि त्यांना 360 अँगलने, त्यांच्या पर्सनल फायनान्शियल लाईफमध्ये 360 अँगलने त्याच्याबद्दलच्या गोष्टी गाईड करू शकतो. मी ही ऑर्गनायझेशन NS वेल्थ सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड 2008 साली चालू केलेली होती. चालू करत असताना उद्देश हे होते की आपल्या जवळच्या लोकांना श्रीमंत बनवणं, हॅपी बनवणं आणि सक्सेसफुल बनवणं. हे करत असताना कळालं की फायनान्शियल मॅनेजमेंट इज हा जो सब्जेक्ट आहे हा भरपूर सोपा जरी असला पण म्हणजे किचकट आहे, लोकांना ते जमत नाही. मग ह्याची सुरुवात मी MBA फायनान्स करून केल्यानंतर मला कळलं, मला असं वाटत होतं की मला फायनान्सचं कळालं, पण तसं नाही आहे. त्याच्या पर्सनल फायनान्स हा अतिशय डीप सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये काम करत असताना त्याच्या रिलेटेड सर्टिफिकेशन, त्याच्या रिलेटेड गोष्टी आणि अनुभव महत्त्वाचा आहे. हे काम करत असताना डॉक्टर जसं हेल्थमध्ये काम करतो आणि मेडिकल शॉपमधनं एखादी गोळी विकत घेतो, पण आज फायनान्शियल मार्केटमध्ये अशी परिस्थिती आहे की बँकर, एजंट, प्रोडक्ट सेल करणारे व्यक्ती ते बँक एक दे वर्क लाईक अ मेडिकल डिस्ट्रीब्युटर, दे डोंट वर्क ॲज अ ॲडवायझर. मग पर्सनल फायनान्समध्ये डॉक्टरसारखं जर काम करायचं झालं तर काय करावं लागेल, तर सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर हा कोर्स किंवा सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर लेवल 1 अँड लेवल 2 ही एक्झाम पास करावी लागते आणि सेबीकडे रजिस्टर करावं लागतं. मग तुम्ही ॲज अ सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर काम करू शकता. सो 10 वर्षापूर्वी भारतामध्ये सेबीने ही कन्सेप्ट आणली की तुम्हाला जर फी बेस्ड ॲडवायझरी काम करायचं आहे आणि लोकांचं प्लॅनिंग करायचं आहे तर तुम्हाला लायसन्स पाहिजे. मग हे आमच्या ऑर्गनायझेशनने 2014 घेतलं आणि आज आम्ही 10 वर्ष झालं सक्सेसफुली रन करतो आहे. आत्ता विट्यामध्ये आमची 20 लोकांची टीम आहे आणि ही टीम पूर्ण पॅन इंडिया सर्व्हिस देते. पुणे, बेंगलोर, दिल्लीसारखमध्ये आमचे क्लायंट आहेत, त्यांना विट्यासारख्या स्मॉल सिटीमधून सर्व्हिस दिली जाते. गेल्या 16 वर्षामध्ये मी लोकांना शून्यातून डेव्हलप करून आज ते क्लायंट हँडल करत आहेत. सो अशा पद्धतीने ही इम्प्रूव्हमेंट झाली. ही इम्प्रूव्हमेंट होत असताना मला रिअलाईज झालं की ह्याच्यासाठी भरपूर मोठा स्कोप आहे. आज भारतामध्ये साधारणतः 30 करोड फॅमिली आहेत आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये फायनान्शियल प्लॅनरची गरज आहे, डॉक्टरची गरज आहे, फायनान्शियल डॉक्टरची गरज आहे की जो त्यांची लाईफ बदलू शकतो पर्सनल फायनान्समध्ये. आणि मग 30 करोड फॅमिलीमध्ये जर मी आज एक 10% विचार केला की 10% लोकांचं प्लॅनिंग करायचं तर 3 करोड फॅमिलीज आहेत आज इंडियामध्ये, त्यांना प्लॅनरची गरज आहे. मग त्यांच्याबरोबर रीच होण्यासाठी काय लागेल,
तर अवेअरनेस लागेल, लोक लागतील जी काम करू शकतील. एक चांगला फायनान्शियल प्लॅनर 100 फॅमिलीला कॉम्प्रेसिव्ह सल्ला देऊ शकतो, म्हणजे त्यांच्या इमर्जन्सी प्लॅनिंगचं, त्यांच्या इन्शुरन्स प्लॅनिंगबद्दल सल्ला, त्यांच्या गोल्सबद्दल सल्ला, त्यांच्या रिटायरमेंटचा सल्ला, त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल विल प्लॅनिंगबद्दल सल्ला, त्यांच्या टॅक्स प्लॅनिंगचा सल्ला, त्यांना कुठले म्युच्युअल फंड घ्यायचे आहे, त्यांना कुठले SIP घ्यायचे आहे, त्यांना कुठली स्टॉक घ्यायची आहे, याच्याबद्दलचा कॉम्प्रेसिव्ह सल्ला देण्यासाठी हायेस्ट हँडल करू शकतो एक चांगला ॲडवायझर सर्टिफाईड 100 फॅमिली. मग विचार करा, जर 3 करोड फॅमिलीला हँडल करायला किती मोठी रिक्वायरमेंट असेल. आज भारतामध्ये साधारणतः 3 लाख, म्हणजे मी हिशोब केला तर साधारणतः 3 लाख ॲडवायझरची गरज आहे इंडियामध्ये. आणि SEBI रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर भारतामध्ये फक्त 900 लोक आहेत की ज्यांच्याकडे लायसन ॲडवाईज करायचं. सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत भारतामध्ये 2200 लोकांचं, ज्याच्याकडे CFP डिग्री आहे जे अमेरिकेमध्ये मिळते. आज अमेरिकेमध्ये हेच संख्या सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरची संख्या आहे 42,000. तिथली लोकसंख्या आहे फक्त 42 कोटी, म्हणजे इतका मोठा तफावत आहे या प्रोफेशनमध्ये. मग आम्ही हा विचार केला की हे करत असताना साधारणतः काय लागतं, तर एक लागतं की इच्छाशक्ती की तुमची करायची आहे का या प्रोफेशनबद्दल, दुसरं इंटेन्शन आणि पेशन्स, म्हणजे तुम्हाला पेशन्स आहे का, बिकॉज इट्स लाईक अ डॉक्टर प्रॅक्टिस. सो जसं डॉक्टर जेव्हा बनतो आपण, पहिल्या दिवशी तुम्हाला जास्त पैसे मिळतात का तर नाही, तुम्हाला थांबावं लागतं. तुम्हाला जसं प्रॅक्टिस करता तसं तुमचं नॉलेज वाढतं, आणि मग नॉलेज वाढल्यानंतर एक लेवलला तुम्ही गेला की तुम्हाला एक चांगला इन्कम सोर्स चालू होतो. तसंच आम्ही तुम्हाला एक फायनान्शियल डॉक्टर बनण्यासाठी मदत करणार आहोत. तर ती मदत म्हणजे काय असणार आहे, ही मदत असे असणार की तुम्हाला जे ट्रेनिंग द्यावं लागतं ते ट्रेनिंग आम्ही देणार आहोत, त्याचे कुठलेही चार्जेस घेणार नाही. ते ट्रेनिंग पास झाल्यानंतर तुम्हाला आमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे काम करायची. साधारणतः आम्ही 150 लोकांचं ऑफिस सेटअप इथे सेटअप करतो विट्यासारख्या तालुका लेवलला, तिथे 150 लोक बसू शकतील. आणि तुम्ही एकदा ट्रेन झाला की आम्ही सिनियर कोण, जसं एखाद्या असिस्टंट डॉक्टरकडे तुम्ही असिस्टंट म्हणून काम करता आणि मग हळूहळू तुम्हाला कळतं त्या कसं डॉक्टर पेशंट हँडल करायचं, तसंच इथे तुम्हाला कळेल की क्लायंटला कसं ॲडवाईस करायचं. मग हा पूर्ण ट्रेनिंग आम्ही तुमच्या कॉलेज संपल्यानंतर साधारणतः 6 तासाचा वेळ तुम्हाला मिळू शकेल, त्या वेळेमध्ये 2 तास ट्रेनिंग आणि 4 तास ऑन द जॉब ट्रेनिंग विथ अ सिनियर हेल्प तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि याच्यासाठी जसं मी सांगितलं, तुमची इच्छाशक्ती, कमिटमेंट, साधारणतः हा पूर्ण ट्रेनिंग पिरियड 3 ते 5 वर्षाचा असणार आहे, तुम्ही कसं घेता त्याच्यावरती असणार आहे. आणि एकदा तुम्ही पास झालं की आपल्याकडे तुम्ही साधारणतः जॉब, फर्स्ट जॉब साधारणतः सॅलरी 50,000 चालू होते. ओके, ही अपॉर्च्युनिटी आम्ही देणार आहोत. पण त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या बॅचेस आम्ही काही चालू करतो आहे ट्रेनिंगच्या, हे ऑनलाईन असतील आणि त्या बॅचेस आम्ही ट्रेनिंगसुद्धा ऑनलाईन तुम्हाला देणार आहोत. इथे फक्त आमची एकच इच्छा आहे की तुम्ही जर पर्सनल फायनान्समध्ये किंवा पर्सनल फायनान्शियल प्रोफेशनलमध्ये किंवा फायनान्शियल प्रोफेशनलमध्ये यायचं असेल तर दिस इज अ बेस्ट अपॉर्च्युनिटी. जसं IT इंडस्ट्री 1980 तयार झाली होती, तशी एक पर्सनल फायनान्स इंडस्ट्री पुढच्या 20 वर्षामध्ये तयार होणार आहे. आणि ही एक अपॉर्च्युनिटी मला द्यायची आहे, कारण की मी 15 वर्ष झालं मी बघितलेलं आहे की लोकांची लाईफ कशी ट्रान्सफॉर्म करतो. म्हणजे या बिझनेस, या प्रोफेशनमध्ये किंवा या कंपनीचं उद्दिष्ट आहे की लोकांची लाईफ बदलली पाहिजे. कारण की आज सगळे काही चॅलेंजेस जे लोकांना येतात बिकॉज ऑफ पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटमुळे, आणि ते आम्ही कुठेतरी सॉल्व्ह करायची इच्छाशक्ती बाळगून आम्ही हे काम करतो आहे. माझं विजन आहे की 5 करोड लोकांना श्रीमंत आणि सुखी आणि यशस्वी बनवण्याचं, आणि त्याच्यासाठी तुमची या प्रोफेशनमध्ये यावे अशी माझी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काही नंबर्स दिलेले आहेत, काही गुगल फॉर्म दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुमचे डिटेल मेन्शन करा आणि आपण ही बॅच लवकरच चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये तुमचं पार्टिसिपेशन गरजेचं आहे. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी.